पाहतोय, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी भूपेश ने केली आणि इथे देखील रोशन देखील करतोय गोलंदाज तयार। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, उंची जास्त लांबी कमी, शतरक्षक चेंडू खाली येतोय, घेतलाय झेल आणि संपलाय खेळ, फलंदाज दयाशंकर बॅक टू द पॅव्हिलियन। झाले रूपारती कापूर झाले धोतीला, सतवाचे एक विराई एवढा उशीरा। नक्कीच इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, तुम्ही नक्कीच ऍक्शन रिप्ले पाहू शकता, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, मिस टाइम फटका, अगदी चेंडू हवेत वावरला आणि शॉट मिड विकेटला, काय लाजवाब झेल कंप्लीट केलाय भूपेशनं, अफलातून झेल घेतलाय, कारण इंजर्ड होता आणि इंजर्ड असताना देखील एक जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं आणि जबरदस्त झेल कंप्लीट केलाय। तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये एक जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोय टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून, अर्थातच एमबी महेंद्र दादा पाटील मात्र यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, महेंद्रजी भगत आपण पाहतोय, टीसीपी लाईव्हचे सर्वे सर्व आहेत। जाऊया मॅचच्या दिशेने, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय गोलंदाज रोशन, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय सर्वेश, काय चांगली कामगिरी केली आहे जय हनुमान स्पोर्ट टिवरीनं, एक टीम एफर्ट्स ज्याला म्हणतात ना, तो टीम एफर्ट्स अगदी मैदानामध्ये दाखवलाय, गोलंदाजाची कामगिरी अव्वल दर्जाची राहिली आहे आणि शतरक्षण देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं, क्रिकेटमध्ये शतरक्षकाला अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं आणि तोच शतरक्षकाचा दर्जा अगदी लाजवाब राहिलाय या मॅच मध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सर्वेशला, गोलंदाज तयार। इथे पहिला तर लेक्समच्या बाहेर जाणार चेंडू होता, इट्स अ वाईट बॉल, अगदी पंचानं दुनिया समांतर केलेत आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळाली, या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर, कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज भूपेशनं आणि याही षटकामध्ये रोशन चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एक दिशान चेंडू त्याच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला मागच्या चेंडूचा जर विचार केला तर, रोशन पुन्हा एकदा यावेळेस देखील लक्ष्यमच्या बाहेर जाणार चेंडू, इट्स अ वाईट बॉल, लगातार 2 चेंडू वाईट पाहायला मिळतात, कुठेतरी दिशा गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली रोशनच्या माध्यमातून, या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावर 6 या आकड्यावर, कुठेतरी सुरुवातीच्या फलंदाजानं न दिलेली 7 आणि या मॅच मध्ये अगदी पाहिलं ना तर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जय हनुमान टिवरी संघानं डोकं वरती केलंय, कारण अगदी पहिले ना तर भूपेशच्या गोलंदाजीचा दबदबा राहिलाय ज्या पहिल्या मॅच मध्ये आपण जरूर पाहतोय, गोलंदाज रोशन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना, फुलबटापारा चेंडू होता, अगदी या चेंडूला ढकललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, शतरक्षक आहे, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाजच्या स्वरूपात सूरज बाद होतोय। खराब कामगिरी झाली आहे वाघरालपाडा संघाची आतापर्यंत जर पाहिलं तर, फलंदाज सातत्यानं आपण बाद होताना पाहतोय, इथे भागीदारी करायला हवी अगदी पाहिलं तर, नक्कीच तुम्हाला भागीदारी रचावी लागेल, टप्प्याटप्प्यानं मात्र भागीदारी करावी लागेल आणि विध्वंसक विस्फोटक फलंदाजी देखील करावी लागेल टीम वाघरालपाडाला या मॅच मध्ये, कारण षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे आणि जर विकेट जर पाहिलं ना तर तब्बल 4 विकेट या ठिकाणी बाद झालेत। न्यू बॅटर तन्नू मैदानामध्ये दाखल झालाय, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सर्वेशला, त्या पहिला तर चांगला फटका आहे कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये, चेंडू खेळलेत शतरक्षक आहे तिथे, चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे, या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर, कारण की 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना वाघरालपाडा संघानं फलकावर धावा उभारल्या त्या
चार बाद आठ धावा खराब सुरुवात राहिली आहे अगदी पहिला तर या मॅच मध्ये कारण पहिल्या षटकामध्ये दोन धावा आणि या षटकामध्ये तब्बल जर पाहिल्या ना फक्त आणि फक्त सहा धावा आपण जरूर पाहतोय तनकी मित्रांनो आपण पाहतोय दत्ताली स्पोर्ट जूचंद्र आयोजित दत्ताली स्पोर्ट चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन तनकीच आमच्या जोडीला जोडले त्या ठिकाणी जर पाहिलं तर भावेश जी वनगा यांना पाहतोय आपण समालोचक म्हणून नक्की दाखल झालेत तनकीच भावेश जी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये तनकी दोन षटकामध्ये फक्त आठच धावा नक्कीच काय म्हणाल या सुरुवातीविषयी भावेश जी तर नक्कीच बघायचं झालं तर मात्र समोरचा संघ बघायचा झाला तर मात्र वाकरपाडा संघ नक्कीच या ऑक्सिजन मध्ये या संघाचा खूप चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घडीला राहिला आहे तर दुसऱ्या बाजूला जॉनमन टिवरे देखील एक बलाढ्य असा संघ आहे तो देखील त्यांच्यामध्ये देखील एक अष्टपैलुत्व खेळाडू वृत्ती आहे म्हणून की काय एक बघतोय आपण या चॅम्पियन क्रिकेट ऑक्सिजन मध्ये भरपूर असे खेळाडू आहेत ज्याने अप्रतिम खेळ केलेला आहे सध्याच्या घडीला तरी षटक क्रमांक तिसरा बॉलिंग ट्रॅक वर शशी आलाय आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं ना तर आपण फलंदाज सर्वेशला पाहतोय शशी आपल्या षटकडे पुढील चेंडू अगदी पाहिलं तर लेफ्ट आर्म न गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म ओवर द विकेट न पहिला तर हुक करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय शतरक्षक जातोय तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि बघता बघता चेंडू जातोय सी मार रे शापार चार धावांसाठी चौकार नक्कीच चार धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 या आकड्यावर तनकीच आमचे गुणलेखक नीरज मला आम्हाला सांगतात की या इनिंग मधल्या 13व्या चेंडूवर चौकार आलाय कारण सुरुवातीच्या दोन षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि आता मात्र एक चौकार जरूर पाहतोय आपण फलंदाज सर्वेशच्या बॅटमधून गोलंदाज शशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्यावेळेस पाहिला तर खूप चांगला चेंडू आहे पडल्यानंतर चेंडूने मात्र वळण घेतलाय जबरदस्त चेंडू टाकलाय अगदी फलंदाज पाहतच राहिला काय चेंडू टाकलाय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली चांगला कमबॅक केलाय कारण मागच्या चेंडूवर चौकार आला तर नंतर चांगला कमबॅक केलाय या गोलंदाजानं तर नक्कीच मी विनंती करतोय दोन संघांना एक याच्यानंतर होणारा सामना सोनिका माता मालोडी वर्सेस ध्रुवतारा स्पोर्ट टिवरी या दरम्यान सामना होणार आहे दोन्ही संघाचे संघनायक लगेचच या नाणेफेक करण्यासाठी नक्कीच यानंतर होणारा सामना सोनिका माता मालोडी विरुद्ध ध्रुवतारा टिवरी या दोन संघामध्ये तदनंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल दत्ताली स्पोर्ट जूचंद्र बंधू यांचा संघ आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र नक्कीच जर पाहिलं तर मोहनदादा पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये यावेळेस माता चांगला चेंडूला फ्लिक केलाय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग ला शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय एक धाव मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ऋषी होता नक्कीच ऋषीने चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केलाय आणि तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट करतोय फलंदाज सर्वेश या दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर तर नक्कीच या षटकामध्ये मात्र सुरुवातीच्या चेंडूवर चौकार आला तर दोन चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले आणि इथं फ्लिक ऑफ द रिसा फटका जर पाहिला तर चांगला मनगडाचा वापर केला फलंदाजानं आणि दोन धावा अंकित केल्या गेल्या आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावर शशी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओवर द विकेट न सर्वेसाठी इथे देखील खोलवा टप्प्याला चेंडू होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले डीपमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पाहतोय थोडेसे फंबल झालेत आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे या दोन धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर अशाच प्रकारे खेळ साकारावा लागेल वाघरलपाडा संघाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मात्र मोठा फटका आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धाव नक्कीच या ठिकाणी अंकित करावी लागेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज या सर्वेश इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली आहे शॉर्ट फाईन लेग डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय शतरक्षक आहे तिथे चेंडू मात्र जातोय सी मार रे शा पार चार धावांसाठी येतोय
संख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर। या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी राहिली आहे, कारण 12 धावा आपण पाहतो या षटकामध्ये। पहिल्या षटकामध्ये भूपेशने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, तदनंतर षटक क्रमांक 2 रोशन याने हाताळलं होतं आणि त्यांनी मात्र 7 धावा खर्च केल्या। आणि तिसऱ्या षटकामध्ये सशियाच्या या षटकामध्ये तब्बल 12 धावा आपण पाहतोय। तर नक्कीच खेळाडू कक्षामधूनच मात्र खेळाडूंना पाणी या ठिकाणी पोहोचवायचंय, लक्षात ठेवायचंय दोन्ही संघानं। जेव्हा आपल्या खेळाडूंना पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा नक्कीच पंचांचा नक्कीच आपण विचारपूस करायची आहे पंचांना, आणि लगेचच आपण खेळाडू कक्षामधूनच पाणी मैदानामध्ये उपलब्ध करायचंय। यानंतर होणारा सामना सोनिका माता मालोडी विरुद्ध आपण पाहतोय। अगदी पहिल्या तर ध्रुव तारा टिवरी या दोन संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत। तदनंतर दत्ताली स्पोर्ट जूचंद्र बंधू यांचा संघ आणि तदनंतर द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र मोहन दादा यांचा संघ या दोन संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत। तदनंतर देवे स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध कान्हे स्पोर्ट पाय या दोन संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत। आणि तदनंतर एकनाथ प्रज्योत स्मृती पाये विरुद्ध डमी असा एक सामना आपण नक्कीच त्यांच्या डमीच्या जागावर एक नवीन संघ या ठिकाणी दाखल होईल असा सामना आपण जरूर पाहणार आहोत। तर नक्कीच एकनाथ प्रज्योत स्मृती पाये विरुद्ध सिद्धिविनायक चंद्रपाडा या दोन संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल। तर नक्कीच भावेश जी आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकामध्ये धावा जर पाहिला तर 20 धावा, काय म्हणाल? तर नक्कीच कुठे ना कुठे सरासरी मेंटेन करण्यामध्ये थोडासा कमी पडलाय असं म्हणावं लागेल, कारण वागळापाडा संघाला। कारण दुसऱ्या बाजूला जॉनमन टिवरी हा संघ अप्रतिम संघ आहे, कारण त्याच्यामध्ये दिवाकर आहेत, त्याचप्रमाणे भूपेश आहे, असे चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत। नक्की षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅक वर संकेत आलाय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तन्नू या फलंदाजाला संकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न। इथे पहिला तर पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक आहे तिथे, पिंट्या येतो चेंडूवर आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी खराब राहिली आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात। 2 धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर। स्टॉकवरचं षटक आहे भावेश जी, आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगली फलंदाजी करावी लागेल टीम वागराला पडेल या मॅच मध्ये, कारण या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल। एका बाजूला आपण तन्नूला पाहतोय आणि एका बाजूला सर्वेशला देखील पाहतोय, दोन्ही फलंदाजांना विध्वंसक विस्फोटक फलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये। नक्कीच या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 2 ते 3 फटके मोठे आले तर नक्कीच सरासरीमध्ये थोडासा पुढे जाईल वागरापाडा संघ, कारण जॉनमन टिवरी संघाची जर फलंदाजी म्हटली तर अप्रतिम फलंदाजी देखील आहे। इथे मात्र चांगला फटका आहे, चेंडूला बिरकावलाय, लॉंग लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे, घेतलाय झेल आणि संपलाय खेळ, फलंदाज बॅक टू द पवेलियन। तर नक्कीच इथे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता तन्नू याचा, आणि लॉंग लेग रिजन मध्ये काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज तन्नू बॅक टू द पवेलियन। अजून एक धक्का बसलाय टीम वागराला पडाला त्या मॅच मध्ये। नक्कीच कौतुक करावं लागेल जयहनुमान स्पोर्ट टिवरी संघाचं, कारण सकाळच्या सत्रामध्ये अगदी पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच वातावरणाचा चांगला फायदा घेताना आणि नक्कीच खेळपट्टीचा देखील चांगला फायदा घेतलाय या गोलंदाजांना। न्यू बॅटर जर पाहिला तर अवनीश मैदानामध्ये दाखल झालाय, गोलंदाज तयार, संकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न अवनीश साठी। इथे पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न राहिलाय, अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज संकेत। स्लॉग वरचं षटक टाकतोय आणि स्लॉग वरच्या षटकामध्ये आतापर्यंत प्रभावित केलंय, खूप जास्त इम्प्रेस केलंय संकेतनं, कारण चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी हाताळतोय। अगदी या चेंडूवर देखील अवनीशला शांत ठेवलाय या गोलंदाजानं। पुन्हा एकदा संकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं अवनीश साठी। इथे देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाला मिळतोय, काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे अफलातून गोलंदाजी, कारण स्लॉग वरच्या षटकांमध्ये खूप जास्त इम्प्रेस करतोय, पिचिंग खूप छान होती, पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने वळतोय आणि अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज संकेतच्या माध्यमातून। आणि अगदी पाहिलं तर सर्वेश मात्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय, त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे, परंतु तो
नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय संकेत सर्वेशला पुन्हा एकदा संकेत यावेळेस पहिला तर लेक्समच्या बाहेर जाणार चेंडू होता इट्स अ वाइड बॉल पंच दुनिया आज समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळाली या एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर तर आम्ही विनंती करतोय सोनिका माता मालोडी संघनायक तसेच ध्रुवतारा टिवरी संघनायक या लगेचच नाणेफेक करण्यासाठी पुन्हा एकदा संकेत लेफ्ट आर्म ओवर द विकेट न अवनीश साठी इथे देखील पाहिला तर हाफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता पुन्हा एकदा व्हाइट बॉल पाहायला मिळाला सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये संकेतनं आणि इथे जर पाहिला तर दिशा इन चेंडू हाफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंच परशुराम पाटील आपण पाहतोय एक जबरदस्त निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इट्स अ व्हाइट बॉल त्या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर पुन्हा एकदा इथे पाहिलं तर खोलवाटा पारा चेंडू होता कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक तिथे फंबल झालेत परंतु एकच धाव कंप्लीट गेली आहे आणि एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे कारण फलंदाजांना अगदी बांधून ठेवलाय या इनिंग मध्ये कारण स्लॉट मध्ये चेंडू टाकले गेलेत पिचिंग खूप छान होती आणि अगदी शांत ठेवलंय फलंदाजांना पुन्हा एकदा संकेत लेफ्ट आर्म ओवर द विकेट न सर्विस साठी आतापर्यंत सर्वेच्या बॅट मधून आपण दोन चौकार देखील पाहिलेत स्विच इट केल्याचा प्रयत्न काय फटका खेळलाय अगदी चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर घनागती स्ट्रोक चेंडूला पाठवलाय 7 धावांसाठी षटकार आई सुना निलमी लाटाची ग लाटाची या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय या मॅच मध्ये जय हनुमान टिवरी संघासमोर त्यांनी टॉस केला जातोय सोनिका माता मालोडी आणि ध्रुवतारा टिवरी या दोन संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत तर नक्कीच टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय रोहनजी कुंजविहार पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय या ठिकाणी आपण पाहतोय दत्ताली स्पोर्ट सुचंद्र संघाचे नक्कीच खेळाडूंचा बॅनर आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये तर नक्कीच मी रोहनजी कुंजविहारजी पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचंय आणि टॉस केला जाईल सोनिका माता मालोडी आणि ध्रुवतारा टिवरी या दोन संघामध्ये दोन्ही संघांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आपण यायचंय तर नक्कीच प्रमुख अतिथी आपण या ठिकाणी पाहतोय रोहनजी कुंजविहार पाटील यांना पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व जुचंद्र परिसरातील आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल तर नक्कीच ध्रुवतारा टिवरी संघाचा कर्णधार आपण यायचंय जॉईंट व्हायचं आम्हाला टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार हर्षल या ठिकाणी दाखल आहे उपस्थित आहे तसेच आमचे प्रमुख अतिथी रोहनजी कुंजविहार पाटील हे देखील उपस्थित आहे तर ध्रुवतारा टिवरी संघाचा कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत तत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचं एक आपण आयोजन तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय प्रमुख अतिथींच्या माध्यमातून टॉस जिंकलाय ध्रुवतारा टिवरी संघानं नक्कीच पाहुण्यांना विनंती करतोय आपण नक्कीच पाहुण्याने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे तत्पूर्वी एक फोटो काढायचा आहे तरीकीच पुन्हा एकदा आपला हार्दिक स्वागत आहे टॉस जिंकलाय दीपेश मूर्ती टिवरी संघानं निर्णय कळवायचा आहे तरीकी शतरक्षण करणार तुम्ही मागच्याच आठवड्यात या मैदानावर खेळलात खूप चांगली कामगिरी राहिली अगदी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही सोनिका माता मालोडी सारख्या एक बलाढ्य संघाला पराभूत केलाय आज पुन्हा हा संघ तुमच्या समोर दाखल झालाय अगदी कशा प्रकारे रणनीती असेल हरवायचा प्रयत्न करू आम्ही त्यांना तरी प्रत्येक संघ मात्र तो प्रयत्न करत असतो दत्ताली स्पोर्ट जुचंद्र अगदी पहिले तर समित पाटील यांची स्पर्धा आपण पाहतोय खूप चांगली असते एक चांगलं आयोजन असतं काय म्हणणार या आयोजनाविषयी खूप चांगली स्पर्धा आहे आणि समित पाटील बोलले तर एक नंबर
नक्कीच चांगल्या प्रकारे या ठिकाणी संवाद साधलाय. नक्कीच जाऊया हर्षदकडे. हर्षद, या ठिकाणी आपण टॉस हरलाय, प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आज संघामध्ये सर्व खेळाडू असतील का? आहेच खेळाडू. आणि किती धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण मागच्याच आठवड्यात याच मैदानावर तुम्ही चांगली कामगिरी केली होती, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला होता. आणि यावेळेस मात्र कशा प्रकारे मैदानावर उतरणार, आणि त्यावेळेस जर पाहिलं ना तर अंधुक प्रकाश देखील झाला होता, आणि आता मात्र लख सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही खेळणार आहात, तर कशा प्रकारे रणनीती असेल? आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच कोणते आज प्रमुख फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये? फलंदाज आहेत, सगळेच आहेत फलंदाज. तरीकीच तुमचा जर पाहिला तर हितेश चौधरी चांगल्या फॉर्मात आहे. हितेश मात्र आज आपल्याला सलामीला पाहायला मिळेल या मिडल ऑर्डर मध्ये, कारण सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये देखील त्यांनी चांगला खेळ खेळलाय. तो ओपनला तर आहे. तरीकीच पुन्हा एकदा शुभेच्छा तुझ्या संघाला. टॉस जिंकलाय ध्रुवतारा दीपेश मुठी टिवरी संघाने, आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय, आणि सोनिका माता मालुडी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भावेश जीवनगा. धन्यवाद निशांत. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. समालोचनापूर्वी गणपती बाप्पाला वंदन करून त्याच्यानंतर जूचंद्रची चंडिके मातेला मतमस्तक होऊन मी भावशंका समालोचक जूचंद्र सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तर चालू असलेला सामना जनमन टिवरी वर्सेस वाग्रापाडा या दरम्यान सामना चालू आहे. धावसंख्या प्रथम 31 धावा बनवलेत वाग्रापाडा संघाने, आणि 32 धावांचं टार्गेट दिलंय जनमन टिवरी संघासमोर. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. एका बाजूला रवी याला आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज असतील संकेत आहेत. तर नंबर एक चा गोलंदाजी मार्कवर निखिल येतोय. पहिले षटक मात्र पावरप्लेचं षटक आहे. पावरप्लेच्या षटकामध्ये निखिल याला आमंत्रण दिलं जातंय, आणि दरम्यान आपण बघतोय ललित भोईर उर्फ बंड्या सरांचा इथे मात्र अंपायर यांचा हा इशारा येतोय. स्कर्लेक पंच परशुराम पाटील जो की टिवरी गावचे आहेत. दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा. आल द बेस्ट, पहिला चेंडू राईट आर्म ऑर द विकेट ने. या वेळपर्यंत चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा उफळी घेतोय, आणि चेंडू थेट यष्टीरक्षक हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव स्वरूपात चांगला चेंडू म्हणावा लागेल. आणि जिचंद्र गावात नक्कीच आपण बघतोय स्पर्धेला मात्र सुरुवात झालेली आहे. मागच्या आठवड्यात आपण बघितली अजिंक्य स्पोर्टच्या यांची स्पर्धा, अप्रतिम आयोजन. पुन्हा एकदा दुसरा चेंडू राईट आर्म ऑर्डर विकेट. यावेळेस मात्र चेंडूला कव्हर फ्रीजला खेळल्या जाते. शतरक्षक आहेत, चांगले शतरक्षण करतायत. एकच धाव एक धावण्याची इथे मात्र फ्री गणेशा करतोय तो म्हणजे रवी. तर एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते. एक धावण्याची इथे मात्र संघाचा खातं खोळलं जात आहे. संकेत येतोय आता मात्र डावकुराचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. डावकुराचा फलंदाज असल्या कारणाने शतरक्षण मध्ये व्यूहरचना वारंवार बदल करण्यात येतोय. थट्या सरकार मध्ये बघायचं झालं तर मात्र एक शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याच्यानंतर एक पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे, त्याच्यानंतर शॉर्ट लॉंग अप आहे. तर सनी भोईर यांचं देखील आगमन झालंय, आम्ही त्यांचं देखील सर्च स्वागत करतोय. यावेळेस मात्र चेंडू पंच घोषित करतात की हा खराब चेंडू अवंत धावण्याची इथे मात्र धावसंख्या वाढते ती म्हणजे 2 या आकड्यावर. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र महेंद्रजी भगत कॅमेरामध्ये कैद करत असताना ही स्पर्धा. यावेळेपर्यंत आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि फळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. पण नाही राईट आर्म राऊंड विकेट ने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सोडून जातोय. पंचांचा इशारा येतो की हा खराब चेंडू अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 या आकड्यावर.
पुन्हा एकदा गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र चेंडूला उडवलाय चेंडू मात्र निघून जातोय सहा धावांसाठी संकेतच्या बॅट मध्ये सहा धावा मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा धन्यवाद डीजे सहा धावांची ते मात्र धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे नऊ या आकड्यावर ह्यावेळी पत्र चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय फलंदाज संकेताला चेंडू यावेळेस मात्र समजला नाही निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय पुन्हा एकदा यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला जात या क्षेत्ररक्षक आहेत तिकडे जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत इथे मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत चांगली रन बिकविन द विकेट म्हणावी लागेल दोन फलंदाजामध्ये या दोन धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे अकरा या धावसंख्येवर वन शॉट पंचांचा इशारा येतोय म्हणजे एक कप धाव असेल या वेळेला नक्कीच एकंदर विचार जर केला तर 32 धावांचा पाठला करत असताना आता मात्र धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 10 घरामध्ये चांगली स्पर्धा दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आयोजित ही स्पर्धा पाहू शकाल सातत्याने या स्पर्धेचं आयोजन समित दादा पाटील अँड ऑल दत्ताली टीम च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहू शकाल मोहनदादा पाटील एकंदरीत जर पाहिले तर जुचंद्रचे शाखा प्रमुख या व्यासपीठावर उपस्थित झाले त्यानंतर केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा चेतन दादा पाटील यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत त्यानंतर रोहन दादा नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉफीज आपण पाहू शकाल त्यांच्या देखील आणि सर्व मान्यवरांचं पुण्याचे या दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आयोजित दत्ताली चषक 2022-23 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत तर नक्कीच नंबर 2 झटक घेऊन येतो म्हणजे अवनीश येतोय आता मात्र नक्कीच पावरपतीचे षटक आहे ते मात्र संपुष्टात आलेले आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही खेळाडू लावू शकता अवनीश राजम ओर द विकेटने रवीसाठी पहिला चेंडू ह्यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता चेंडूला खोदून काढलाय एक धावा कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 11 या धावसंख्येवर आता मात्र पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज जो की संकेत आहे ज्याच्या पाया बॅट मधनं एक चांगला षटकार बघायला मिळाला आहे तो मात्र स्ट्रायकिंगकडे असेल तर दुसऱ्या बाजूला रवी मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय हे नक्कीच चांगला तंत्रशुद्ध फटके त्याच्याकडे देखील आहेत मात्र दुसऱ्या बाजूला संकेत त्याच्या बॅट मधनं मोठे फटके येत आहेत त्यामुळेच की काय त्याला मात्र इथे मात्र थोडासा पुढे आणला जात आहे स्ट्राईक रोटेट केली जात आहे बघूया यावेळेस मात्र अवनीश गोंदाजी मार्कवर साइड चेंज करून येत आहे राईट राऊंड द विकेट ने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता चेंडूला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावेची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 13 घरात पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अवनीश राईट राऊंड द विकेट ने गोलंदाजी करण्यासाठी यावेळी पत्र चेंडूला उडवलाय चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क मिळतात सहा धावा नक्कीच चांगल्या फटक्याची निवड आपल्याला पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून या ठिकाणी षटकार येतोय षटकारांचे संघाचा धावफडक वेगाने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 19 घरामध्ये अप्रतिम बॅटिंग संकेतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झुंजार खेळी एकंदरीत आपण पाहू शकाल
पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अवनीश यावेळी पद्धत पुन्हा एकदा जोरदार मात्र प्रयत्न चेंडू उंच गेला स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली बसतोय तोपर्यंत चेंडू मात्र इथे मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये पडला बसतोय दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या बसतात तिसरी धाव मिळेल का मात्र दोन धावांवर संकेत मात्र समाधान मानतोय या दोन धावेची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 21 या आकड्यावर चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट रवी खेळतोय तर दुसऱ्या बाजूला मोठे फटके मात्र संकेताच्या बॅटमध्ये येत आहेत पुण्याचा अवनीश कोणत्याही मार्कवर ह्या वेळेत मात्र चेंडू थोडासा पुढे टाकला होता निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय यष्टीरक्षक चांगलं आपलं काम बजावतोय निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगला कव्हरेज इथे केली जात आहे महेंद्रजी भगत स्वतः उपस्थित आहेत इकडे यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय चेंडू मात्र निघून जातोय सहा धावांपाठी आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी एकंदरीत जर पाहिले तर सर्व ट्रॉफीज आदरणीय सन्माननीय रोहन कुंजवर पाटील ह्यास कडून आपण पाहू शकाल एकंदरीत बहुजन विकास युवा विकास आघाडीचे अध्यक्ष जूचंद्र आपल्या पाहायला मिळतात रोहन दादा पाटील यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल त्यानंतर मोहन दादा पाटील नक्कीच भाय आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज या स्पर्धेसाठी लाभले या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत मॅच कडे वळूया धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर 27 धावा पहा एकंदरीत एक छोटं टार्गेट होतं आतापर्यंत 27 धावा या धाव फडकावर लगावल्या गेल्या अप्रतिम स्पर्धा आपण या जूचंद्र नगरीमध्ये पाहायला मिळते एकंदरीत दत्ताली स्पोर्ट जूचंद्र आयोजित दत्ताली चषक 2023 हा नैदित्यमान सोहळा तर नक्कीच चांगली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते इकडे सर्वे शतक नंबर 3 षटक घेऊन यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक थोडासा बीट होतोय बॅट ने लागला होता हा चेंडू नक्कीच झेलची संधी आली होती मात्र यष्टी रक्षक थोडासा चुकी करतोय आणि त्यामुळे चुकी काय जीवनदान दिलं जात आहे 28 धावा 11 चेंडू आणि 4 धावांची गरज यावेळेस मात्र अपील केली होती आणि इथे मात्र पंचांनी उचलून धरले आणि गडी बाजतोय पहिला आधार बसला जातोय जनमान टिवरी या संघाला संकेत त्याच्या रूपाने नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय कल्पेश येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी डावखुरा आताचा फलंदाज नक्कीच चांगला क्रिकेट या खेळाडूं देखील भरपूर खेळलाय अनुभवी खेळाडू आहे यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय यष्टीरक्षक हातामध्ये विसावला जातोय निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय तर यार नक्कीच याच्या नंतर होणार सामना सोनिका माता मालोडी वर्सेस ध्रुवतारा टिवरी या दरम्यान सामना बघायला मिळेल दीपेश स्मृती टिवरी असा सामना बघायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट ने कल्पेश साठी या अल्पंत जोरदार मात्र प्रयत्न चेंडू उंच गेला शतरक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन फलंदाजामध्ये एका बाजूला कल्पेश तर दुसऱ्या बाजूला रवी या दोन धावेची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 30 घरात आता मात्र दोन धावेची गरज असेल जिंकण्यासाठी
आठ चेंडू आणि दोन धावा. हा वेळ मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला खोदून काढलाय कल्पेशाने, एक धावा पळून पूर्ण केली. नक्कीच दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता, मात्र कल्पेशाने मात्र थांबून ठेवलंय रवी याला. एक या धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31 या आकड्यावर. हे म्हणजे वर्तक यांचं देखील आगमन झालंय, आम्ही त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय तत्काळी स्फोट जुचंद्रच्या माध्यमातून. यावेळी मात्र लेक्स्टिक सोडून जाते, पंचांचा इशारा की हा खराब चेंडू, आणि अशा प्रकारे विजयी संपादन केल्याबद्दल जनमाना टिवरी संघामार्फत. चला विनंती असेल दीपेश स्मृती टिवरी संघाला की लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, कारण की यापुढचा तुमचा लगेच सामना सुरुवात होईल. चला प्लीज कोऑपरेट असेल विनंती असेल, आणि मालोडे संघाला देखील विनंती असेल, तुमचे जे दोन बॅट्समन असतील ते मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पुढचे एकदा सर्व मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत डीजे युवराजला आपण पाहू शकाल. नक्कीच मोहनदादा पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांची देखील एक स्पर्धा पाहू शकाल येत्या काही हंगामात फेब्रुवारी महिन्यात, त्यांची ती लाख मुलाची